ठिंगना करी संतांच्या चरणा
कन्या भावी भागीरथी जिचे प्रेम तुझे चित्ते गीता गीता नित्य में वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम त्याने नित्य नेमाने गीता ग्रंथ वाचला पाहिजे. ज्ञानेश्वरी त्याने वाचावी. संतांच्या चरणावर त्याने मस्तक टेकावं, मस्तक वाकवावं. मुलगी द्यायची असेल तर ती भागीरथी प्रमाणे दे असं करा. मध्ये वंशामध्ये घराण्यामध्ये आपल्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल तर ती मुलं आणि त्या मुली कशा असल्या पाहिजे असा अभंगाचा प्रतिपाद्य विषय. अभंगाच्या निरूपणाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आपल्या या श्री क्षेत्र उमरी नगरीमध्ये आज या ठिकाणी या मंडपामध्ये हा जो कीर्तनाचा कार्यक्रम होतोय त्याचं निमित्त काय आहे इथे बसलेल्या बऱ्याच जणांना ज्ञात आहे, पण वक्त्याने कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांगावं असा नियम आहे म्हणून मी सांगतो. आपल्या गावातील श्री ईश्वर उत्तम पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव जनार्दन उर्फ शिव या बालकाचा प्रथम वाढदिवस आज आहे आणि त्या निमित्ताने एक दिवसीय इथे मोठा कार्यक्रम करण्यात आला. पूजा विधी जप होम हवन गावातल्या लोकांना अन्नदान आणि तत् प्रत्यर्थ रात्रीच्या संकीर्तनाची सेवा. या परिवारातली काही नावं या पत्रिकेमध्ये आहेत. गंगा भागीरथी सुमनबाई उत्तम पाटील, श्री ज्ञानेश्वर उत्तम पाटील, श्री ईश्वर उत्तम पाटील, चिरंजीव डॉक्टर कल्पेश ज्ञानेश्वर पाटील, सुरेखाबाई उत्तम पाटील, सौ उज्ज्वला ज्ञानेश्वर पाटील, सौ भाग्यश्री ईश्वर पाटील, चिरंजीव लोकेश ज्ञानेश्वर पाटील वगैरे. मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाकरता उपस्थित गुरुवर्य हरिभक्ती परायण ज्येष्ठ श्रेष्ठ भानुदास जी महाराज आहेत. परिसरातून बऱ्याच गावची वजनी मंडळ आपल्या प्रेमामुळे इथे आलेली आहेत. विशेषतः प्रामुख्याने आडगाव असेल, आपले विल्दीकर दगानाना आहेत, लोणीकर मंडळी आहे, मृदंग वादक आमचे महाराज गिरडकर महाराज आहेत. आपण सगळी मंडळी बसा, सिस्टीम खूप छान आहे. जेवायला लोक भरपूर असतील ना दुपारी, झोपले वाटत मग सगळे. ठीक आहे, जेवढे आहेत तेवढ्यांनी नीट कीर्तन ऐका, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आज मी फक्त पुत्र या शब्दावर जास्तीत जास्त वेळ बोलणार आहे. ज्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे
त्या विषयावरच आपल्याला विस्तार करायचा. विठ्ठल अभंग हा संत जनाबाई महाराजांचा आहे. थोडीशी एक प्रस्तावनेमध्ये ज्यांचा अभंग आहे त्यांच्याबद्दल थोडस बोलणं मला क्रम प्राप्त वाटत. ज्यांचा अभंग आहे त्या स्त्री जातीमध्ये जन्माला आलेले आहे, नारी जातीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. संत जनाबाई महाराज, संत जनाबाई या कोणत्या कुळामध्ये, कोणत्या घराण्यामध्ये, कोणत्या वंशामध्ये जन्माला आल्या? वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेमध्ये जनाबाई महाराजांचं स्थान अलौकिक अशा प्रकारचं आहे. संत नामदेव महाराजांच्या कुटुंबातील 15 लोकांपैकी 15व्या क्रमांकाचे सदस्य म्हणजे जनाबाई. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आणि तिथे एका दाम्पत्याच्या पोटी जनाबाई जन्माला आल्या. जनाबाईंच्या माता पित्यांची नावं अशी सांगितली जातात, दमा आणि करुंड. दमा आणि भेटेवरच्या पांडुरंग परमात्म्याने पित्याला स्वप्नामध्ये संकेत दिला की ही मुलगी तुम्ही काय करा, ही मुलगी 7-8 वर्षाची झाली की या कन्येला तुम्ही दामा सेठींकडे सुपूर्द करा. ईश्वराने स्वप्नामध्ये दिलेल्या संकेताप्रमाणे जनाबाईचे वडील पंढरपूरला आले. जनाबाईला घेऊन पांडुरंगाचं दर्शन जनाबाईने घेतलं. बाबा आता मला पुन्हा घरी यायचं नाही, पांडुरंगच माझा माता पिता आहे. चला प्रसंगाला हे पण महत्त्वाचं नाही, पण जनाबाईंचा अधिकार एका 2 मिनिटात सांगून पुढे जातो. गोवऱ्या वेचायला जावं, गोवरीमध्ये झोपाव महाराज, हे जनाबाईंचा अधिकार आहे. जनाबाई जर दळायला बसल्या तर पांडुरंगाने जनाबाईला दळू लागावं. जनाबाईने म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते पंत इतका उदारमतवादी आहे. स्त्रियांना भजनाचा, भक्तीचा, नामस्मरणाचा अधिकार दिला, इथपर्यंत थांबला नाही. काव्य करण्याचा अधिकार दिलेला आहे वारकरी पंथाने स्त्रियांना, नारी जातीला. नामयाची जनी सवेवेची जनी नामदेव महाराजांच्या जनाबाई बरोबर भगवान परमात्म्याने राणामध्ये शेणे म्हणजे गोवऱ्या वेचू लागावं. पुण्यवंत पदार होतीला
पुढचं नाही म्हणायचं, असा अधिकार होता. आणि त्या जनाबाई आज हे टाळ्या वाजवायला माझं डोकं नाही फिरलं बरं का, लक्ष द्या. कीर्तन विनोदाच नसावं, विचाराच असावं. चांगलं सांगून जाणारे फक्त लक्ष देऊ नये का. संत नामदेव महाराजांचं लग्न झालं. लग्न हा आपल्या हिंदू धर्मातला पवित्र संस्कार आहे. विवाह नावाचा हा 16 संस्कारांपैकी एक महत्वपूर्ण संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेला आहे. सात्विक मुला मुलींचं प्रजोत्पादन होण्याकरता विवाह या संस्थेची वेदाने केलेली नेमणूक. ग्रस्त आश्रम रूपी वृक्षाचं फल म्हणजे अपत्य होणं, मूल होणं, अपत्य प्रसवण, संतती जन्माला येणं. आणि हा वृक्ष त्यावेळेला सफल होतो ज्या वेळेला अपत्य जन्माला. लग्न झालं, संस्कार आहे. प्रत्येकालाच असं वाटत की माझा ग्रस्ताश्रम सफल फलसहित असला पाहिजे. नॅचरली निसर्गता लोकव्यवहाराप्रमाणे वाटणं स्वाभाविकच आहे. पण इथे मी थोडस एक सिग्नल वापरतो. लग्नाचा संस्कार जरी पार पडलेला असला, जीवनामध्ये लक्ष द्या, ज्या घटना घडतात याला बेसिक फाउंडेशन आपलं स्वतःच प्रारब्ध कर्म असत. आपल्या शरीराच्या निर्मितीच्या अगोदर पहिल्यांदा आपलं प्रारब्ध रचलं जात. पहले रचा प्रारब्ध फिर रचा शरीर. पहिल्यांदा प्रारब्ध रचलं कर्म. जीवनामध्ये तुम्ही प्रारब्धाशी संघर्ष करू शकत नाही, प्रारब्धाशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही. लक्षात घ्या, प्रारब्ध कर्म बलवत्तर असतो. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई. कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. कोई लाख करे चतुराई, चतुराई कर्म का लेख मिटे नारे भाई. आपलं प्रारब्ध जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी सटवी नावाची देवी लिहून जाते. त्या सटवी नावात सटवाई नावाच्या देवीचं वर्णन सुद्धा नाथांनी आपल्या अभंगांमध्ये केलं. सटवाई आली रे सटवाई आली, सटवाई आली रे सटवाई रे, सटवाई आली रे सटवाई आली, 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 सटवाई आली रे सटवाई आली. लाटीचे लिहिले ज्ञानोबांचे शब्द बघा कपडावर लिहिले. तू का म्हणे कर्मरेखा लटळी. मग या मुद्द्याचा विस्तार मी का करतोय लक्षपूर्वक ऐका. का करतोय? प्रारब्ध बलवत्तर असतो. वर्तमान अतीत का परिणाम होता है. वर्तमान काल मागच्या कर्माचं फल असतं. लक्षात घ्या, नामदेव महाराजांना मुलगा झाला पाहिजे.
पहिल्यांदा असं वाटतं की आपल्याला मुलगाच झाला पाहिजे, मुलगा प्रत्येकाला असं वाटत. असं नवरा बायको आहेत बऱ्याच जगामध्ये की लग्नानंतर पहिल्यांदा मुलीची अपेक्षा करतील. मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. ग्रस्त आश्रमाचं हे फल आहे, अपत्य प्रसवलं पाहिजे. जनाबाई होत्या, नामदेव महाराजांचं चरित्र माहिती होतं, भगवान परमात्म्याचे लाडके भक्त होते महाराज ना. जनाबाईंना असं वाटावं माझ्या नामदेवांच्या पोटी जो मुलगा येईल तो सुद्धा नामदेव. नाही समजलं तुम्हाला, मला माहित आहे. मुलगा बापच असतो याचा अर्थ शास्त्र असं सांगतं, पित्याचाच आत्मा पुत्राच्या रूपाने जन्माला येतो. आत्मा वै पुत्र नामासी असं सूत्र आहे शास्त्रामध्ये. आत्मा वै पुत्र नामासी, पित्याचाच आत्मा पुत्राच्या रूपाने जन्माला येतो. पुत्राचे काही प्रकार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, फक्त जागे राहा, खाली माना टाकू नका. तुम्ही जर माना टाकल्या तर कीर्तनकार मेला समजा, तुमची प्रसन्नता मला बोलायला भाग पडणार आहे, लक्ष द्या. तरी त्या आवडी पंढरी नाथा, त्याला देव आवडला पाहिजे. नामदेव महाराजांना देव किती आवडत होता एकच फॉर्म्युला म्हणून उदाहरण सांगतो पुढे जातो. देवाचं नामदेव महाराजांवर किती प्रेम होत. दिवाळीचा सण आला, आई म्हणाली नाम्या नामदेवा पांडुरंगाला आपल्या घरी स्नानाला आणतो. महाराज म्हणाले आणतो, माझ्या जागेवर उभं राहणं सोपं नाही. तसं उभं राहणं सोपं नसतच, पण त्यातल्या त्यात माझ्या जागेवर उभं राहणं तर फार अवघड असत. कोण काय बोलेल, कोण काय टाकेल काही सांगता येत नाही. सकाळी गडवे मंडळी येतात, कोणी गरम पाणी टाकतात, कोणी गार पाणी टाकतात. उभं राहिल्यानंतर कोणी काही टाकू द्या, चुळबुळ करावी लागत नाही, सगळं पचवत. आणि सरती शेवटी नामदेवा, पण ते खायचं नसतं बरं का नामा. उभं राहिल्यानंतर खायला मिळत पण खायचं नसतं. पूजा झाली महाराज, आणि इकडे भगवान पांडुरंग नामदेव महाराजांच्या घरी आले. माथ्याचा काढिला पुसिला. नामदेव महाराजांची आई गोनाई, गोनाई मातेने उठणं केलं, देवाला स्नान घातलं. दामा शेटे आणि गोणाई मातेने पांडुरंगाला स्नान घातलं, जनाबाईने विडे दिले. भगवान परमात्माचा श्रृंगार झाल्यानंतर नामदेवांच्या सोहळे पाहण्याकरता जेव्हा भगवान गरुड खांबाच्या जवळ उभे राहिले
आणि नामदेव महाराजांची पूजा भगवान स्वतः आपल्या डोळ्याने पाहतात की पुजारी मंडळी नामदेव महाराजांची पूजा कशी करतात. ज्ञानोबाने वर्णन केलेलं आहे की भगवान परमात्मा इतकं उदार आहे की तो आपल्या लाडक्या भक्ताला आपल्या जागेवर उभं करतो. देवी भक्ताला गी उपचार मागेल, देवी भक्ताला गी उपचार मागेल, शांती सुखासनी माने बैसविले, धरुणी तन्मयाची छत्रे गौरविले, ज्ञान संपत्तीचे दल भारत धले, ज्ञान संपत्तीचे दल भारत धले. नळोबारांनी वर्णन केलं भगवान असे सोडून नामदेव महाराजांचे सोडे बघताय असा मस्त गोड पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा केला पुजारी मंडळींनी आणि देवाच्या मुखाला लावतात तसा गोळा नामदेव महाराजांच्या तोंडाला लावला. नामदेव महाराज विचार करायला लागले, उभं राहण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. एकदाच मिळाले काय खायचं रीती का खळी चारा का कलियुगातले पुढारी जनावरांचा चारा सुद्धा खातील असं रामायणात रामचंद्राने सीतेला सांगितलं. सीता माता रामचंद्र कह गए सियासे ऐसा कलयुग आवेगा, गाय भैसों के साथ नेता भी चारा खाएगा. लोण्याचा गोळा कमी व्हायला लागला. अंतरंग भक्त म्हणाले अरे हा भेटेवर तर नाम्या उभाय इतकं प्रेम. तस सांगू तुम्हाला अजून नामदेव महाराज म्हणतात देवा, नामदेव महाराजांचं देवावर किती निष्ठा होती सांगू तुम्हाला. निष्ठेच्या बाबतीमध्ये नामदेव महाराजांचं उदाहरण पुरेसे. निष्ठा कशी असावी? वर्तमान काळातल्या पुढाऱ्यांसारखे अजिबात नसावी. सारखं पक्ष बदलवत राहतात. पत्रकार एका पुढाऱ्याच्या बायकोला म्हणाले तुमचे मिस्टर सारखे पक्ष बदलवतात, तुमची प्रतिक्रिया काय? पुढाऱ्याची बायको म्हणाली एवढं बरं आहे त्याने अजून मला बदलवलं. सगळ्याचा भाग असा आहे. अजून मला आठवलं म्हणून इथे एक पॉइंट एक वेगळा मांडून जातो तुमच्या माहिती करता. माझं आजच्या चिंतनाचा उपक्रम लक्षात देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला. मी माझ्या आजच्या चिंतनाची सुरुवात या सिद्धांताने केलेली आहे. जीवन जगत असताना सर्वात बलवत्तर काय? प्रारब्ध. हे पुत्र पित्याला पू नावाच्या नरकातून जो तारतो त्याला म्हणतात पुत्र. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक चिंतन आपल्या शास्त्रामध्ये असं आहे जोपर्यंत पिता पुत्राला जन्म घालत नाही तोपर्यंत तो आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होत नाही. तर माझ्या हातचं श्राद्ध माझे पितर स्वीकारत नाही. इतकं मी अभागी आहे. घरामध्ये एखादं फळ आणलं तर लवकर सुकतं,
दारामध्ये जो वृक्ष लावलाय त्याला फूल आणि फळ लागत नाही. दारामध्ये जी गाय आहे ती सुद्धा वासराला तिने अजून जन्म दिला नाही. असं काय माझं कर्म असेल बरं. आणि अशा दुःखाने तो ब्राह्मण आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त होतो. सुदैवाने त्याला एका यती राजाचं संन्याशाचं दर्शन होत. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने विचार केला या संन्याशांचं दर्शन घ्यावं. दर्शन घेतलं, पाया पडला, विनंती केली, का असं का करतायत तुम्ही. संन्याशाने समजून सांगितलं, अंतर्ज्ञानी होते, हाताच्या रेषा आणि कपाळाच्या रेषा पाहिल्या त्या ब्राह्मणाच्या. सांगितलं या जन्मात काय पण ऐकले असेल आग्रह धरू नको. तुम्ही झोपले का? मुद्दा आग्रह मानवी जीवनाचे स्टेटमेंट. राम अयोध्येमध्ये राम प्रभू जन्माला येण्यापूर्वी राम अवताराचे स्टेटमेंट 12,000 वर्ष पहिले तयार होते. किती हजार वर्ष? आपल्या आयुष्याचे स्टेटमेंट लक्षात घ्या. ईश्वराच्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करू नये, अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये. तुमचं लक्षात, तुम्हाला थोडस कळायला अवघड जाईल मला माहिती आहे. राजा आग्रह धरू नकोस, काही करा तुमच्या पाया पडतो, पण मला संतांच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. जीवन जगत असताना ऐकताय तुम्ही, आपल्या मनासारखं व्हायला पाहिजे हा विचारच मुळात चुकीचा आहे. जीवन जगत असताना ठेविले अनंत पैसे जवळ सांगावं, एक तर खानदानी जातीवंत संतांच्या जवळ सांगावं. ऐकताय तुम्ही? आपलं नशीब आपलं कर्म. जीवनातलं कोणतंही दुःख देवाशिवाय दुसऱ्या कोणाजवळ सांगायचं नाही. जर त्याला तुमची दया आली तो काही करू शकतो, करशील तरी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राई आपुल्या करुणेची साई करीव आई मजवरी. त्याला जर तुमची दया आली, त्याच्याकडे जर तुम्ही भीक मागितली, पदरला, तर त्याला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. बळजबरीने आक्रमण केलं आणि जर त्याला सद्विचारांचं भक्ती फार कनवळ सांगितलं. तुमच्या गावची देवी जागृत देवी म्हणे नवस केलं की देवी नवसाला पावते. देवीला नवस करावा. आईच जोगवा मागे न, आईचा जोगवा मागे न.
करावी देवा, माझ्या जीवनातलं दुःख समजून घे, प्रार्थना देवाला करा, भागो तेने करुणा, प्रार्थना देवाला करावी, त्याची कृपा झाली। ऐकताय तुम्ही, भगवान कृष्ण परमात्म्याच्या सुदैवाची जेव्हा भेट होते ना शेवटी शेवटी, अठरा विश्व दारिद्र, श्री क्षय, श्री क्षय, लक्ष्मीचा क्षय, लक्ष्मी घरात राहणार नाही, पण देवाने जेव्हा सुदामजींना असं आलिंगन दिलं, कळकडून मिठी मारली आणि कपाळाला हात फिरवला, असं सुदामजींच्या यक्ष शब्दाचा अर्थ स्वामी आणि श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा मालक समर्थ केलं, पुत्र मागायचं असेल तर तो देवाला मागावा, जनाबाई म्हणतात देव ऐसा पुत्र देई संतान, पुत्र एक वाक्य नीट लक्षात ठेवा, जीवन जगत असताना सत्पुत्र होणे से सुख होत आहे, सत्पुत्र झाला तर बापाला सुख देतो, नुसती मुलं सुख देत नाही, शंभर होती गांधारीचे पोटी शत मूर्ख, गांधारीचे पोटी शत मूर्ख, वंशवेलीचा विस्तार झाला पाहिजे, पुत्र, पुत्रांचे दोन प्रकार आहेत, पहिले कुलांगर कुलदीपक, आसुरी दैव, सत्पुत्र कुपुत्र, सुपुत्र कुपुत्र, ऋणी पुत्र शत्रुपुत्र, उदासीन पुत्र भक्त पुत्र, ऋणी पुत्र कोणाला म्हणतात, मागच्या जन्माचं ऋण वसूल करण्याकरता जो मुलाच्या रूपाने आपल्या पोटी जन्माला येतो आणि मागचं ऋण वसूल केलं की निघून जातो त्याला म्हणतात ऋणी पुत्र। लक्षात आला मुद्दा, डोंगरेजी महाराजांनी भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये पुत्राचे चार प्रकार सांगितले, पहिला पुत्र ऋणी, ऋणी ऋणी म्हणजे ऋण बोलून गेलो, ऋण वैर हत्या हे तो न सुटे निदिता, ब्रह्मदेवाला सुद्धा ऋण येणार बोला, ऋणी पुत्र मागच ऋण आहे, शत्रुपुत्र आपल्या पोटी पुत्र रूपाने जन्माला येतो पण आपला शत्रू होतो, सध्याच्या काळामध्ये शत्रुपुत्र नाहीत असं तुम्ही धाडसाने म्हणू शकत नाही, एका अभंगामध्ये आले नाही, कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, प्रतार सोडली घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी, ऐका निर्धारी,
वृद्धाश्रमेत कोणाला माहिती आहे सांगा बरं मला. 1188 वृद्धाश्रमांची नोंद आहे महाराष्ट्रामध्ये. आणि वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप आहेत माहिती आहे तुम्हाला? शेतकऱ्याचे नाही, क्लास वन, क्लास टू, मातृ देवो भव पितृ देवो भव. बापाला घरातून हाकलून देणारी अवलाद जन्माला येते महाराज. याच कारण मी तुम्हाला नंतर सुद्धा सांगू शकतो. शत्रुपुत्र अशा मुलाचं बाप होण्यापेक्षा बाप न झालेलं समजलं. प्रत्येक आईला वाटत माझ्या मुलाचे दोन हाताचे चार हात झाले पाहिजे. बापाला वाटत मुलगा मोठा झाला त्याचं लग्न केलं पाहिजे. दोन हाताचे चार हात केले पाहिजे. 25 वर्षाचा मुलगा होतो आई स्वप्न पाहते घरामध्ये सोन नांदायला आली पाहिजे. आली 25 वर्ष सांभाळणारी आई बाजूला जाते बाई घरात चार तांदूळ डोक्यावर पडतात त्या मुलाच्या. त्या तांदळामध्ये काय जादू आहे? डोकं बदलतं, डोकं बदलून जात. जे आई ज्या आई वडिलांचं लहानपणी त्याला पिस लागलेलं असतं त्या आई वडिलांचं प्रेम कमी होत. पहिले आई बाची पिसे ते सरे मग श्री मावसे भुलो निठा. त्या पत्नीच्या बायकोच्या गोऱ्या रंगाच्या कातड्याला इतका भूल. जगामध्ये काही कमी नाही येत फार वाईट वाटत फार. शत्रुपुत्र ऋणी पुत्र कुपुत्राच्या अंतर्गत येतात बरं का? शत्रुपुत्र कुपुत्र म्हणतात त्याला. कुपुत्राला मायबाप आवडतच नाही. तुकोबार आहे म्हणतात त्याला बायकोचं गोत जास्त आवडत. बाईलेच्या गोता आवडीने बाईलेच्या संन्याशी पाहिला, आजारी मनुष्य पाहिला, प्रेतयात्रा पाहिली, मनावर खोल परिणाम झाला. जीवनामध्ये सत्य काय? जीवनातलं सत्य उमगण्याकरता निघून गेले. सुंदर आणि देखणी पत्नी होती गौतम बुद्धांना. मला सिद्धार्थ हे नाव होत त्यांचं पहिलं. बुद्धांचं पहिलं नाव काय होत? पाळण्यातलं नाव काय होत? सिद्धार्थ नाव होत. राहुल नावाचा मुलगा होता गौतमांच्या. मुलाचं नाव काय? सुंदर देखणा मुलगा होता. वर्ष 2 वर्षाचा मुलगा होता. बस आपला घोडा बरोबर घेतला, रस्त्यावर घोड्याला सुद्धा सोडून दिलं ते. आणि भक्त पुत्र राक्षसाच्या पोटी जन्माला आला. प्रल्हाद कुळाचा उद्धार केला. जो मुलगा आपल्या कुळामध्ये जन्माला येऊन माता पित्यांचा आणि कुळाचा उद्धार करतो त्याला सुपुत्र असं म्हटले. कुळाचा उद्धार करणारे कोणी कन्नपुत्र होते ते सात्विक. कोणी कन्नपुत्र होते ते सात्विक. कोणी कन्नपुत्र होते ते सात्विक. कोणी कन्नपुत्र होते ते सात्विक.
तरी त्यावडी पंढरीनाथा से मुलं सुद्धा जन्माला येतात समाजामध्ये. मुलगा जर चोर झाला तर मायबापांना हर्ष होतो असं तुकोबाराने. पुत्र झाला चोर माय बापा हर्ष थोर. उपजला काळ कुळाला विला विटाळ. ऐसे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. बस चला देव आवडतो. आता जनाबाई म्हणतात देवा त्या मुलाला देव आवडला पाहिजे. आपल्याकडे एक प्रमाण आहे माहिती असेल तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात ज्याला देव आवडतो विषय तो विषय नारायण होतो त्यांना जन आवडत नाही. ठीक आहे लोक आवडू नये काही गरज नाही. परमार्थामध्ये लोक आवडूच नाही. पंढरपूरला जर आपण आपल्या गावातले दोन चार जण घेऊन गेलो ना त्यांना चित लागत नाही. कोणी म्हणतो पहिले जेवण करा, कोणी म्हणतो पहिले दर्शन. आपलं आपलं एकटा वापरूया आपण. डोक्याला ताण होतो योजना नाही. धन का आवडू नये तो विषय आता महत्वाचा नाही, पण माता पिता आवडू नये याचा अर्थ कसा लावायचा. ज्याला देव आवडतो त्याला माता पिता आवडत नाही म्हणजे नेमकं काय. एक मार्ग असं पैसा बना भगवान आवडतो बनी गुरु बाल बच्चे बन गे चेले तो भजन किसी का करू. पैसा मारू आवडत नाही, मायबाप आवडतात, देव आवडत नाही. त्याला दोन्ही तिन्ही आवडतात. विकल्प मानतो पण चिंतनाला वेळ लागेल म्हणून सांगतो. मायबाप मायबाप आवडू नये पण कोणाला कोणते मायबाप याचं पण आपल्याकडे चिंतन. आई वडिलांचा त्याग केल्याची उदाहरण आपल्या पुराणामध्ये आहे. बापाचा त्याग केला असं आपण म्हणतो. भरताने कैकेयीला लाक मारली असं आपण ऐकलंय. त्या बलिराजाने गुरुचा त्याग केला असं आपण ऐकलंय. आडाला म्हणून प्रल्हादाने बापाचा, भरताने आईचा, विभीषणाने भावाचा, विभीषण बंधू राज्य माता निंदू भरती केली. प्रल्हादे जनक परमार्थामध्ये आडवे येणारे मायबाप असं एक चिंतन आहे. जेणे घडे नारायणी अंतराय होत बाप माय वरजाविती. वरजाविती म्हणजे त्यांना हाकलून द्यावा असं त्याचा अर्थ. ते मायबाप आहेत महाराज. मायबाप ते मायबापच. माय बाप केवळ काशी देणे जावे तीर्थ. माझ्याकडे चिंतन आहे पण मुद्दे भरपूर आहेत पण वेळ कमी होऊन पट्ट पुढे सरकतो. लवकर लवकर पुढे सरकतो. पुत्र झाला देवा असा पुत्र दे. पुत्र भावायचा गुंड. गुंडा म्हणजे दरोडे टाकणारा नाही. ज्याचा तिही लोकी झेंडा. एखादा पुत्र एकच मुलगा असला तरी चालेल. एखादा मुलगा असला तरी चालेल पण तो देवाचा भक्त आणि माता पित्यांची सेवा करणारा असला. मातृ पितृ सेवक असला पाहिजे.
प्रणाली पुत्रांचे महाराज काय एक विनंती करतो मी मुलाचा आपण बारस करतो वाढदिवस करतो त्याचं भविष्य पुढे काय असेल आत्ता काही कल्पना आहे तुम्हाला अंदाज आहे फक्त नामदेव महाराजांना पुत्र झाला तेव्हा देवाने बारस केलं नामदेवा मुलगा झाला आनंद होतो कुलाचा वंश विस्तार झाला वंश वेली वाढली लक्षात घ्या मुलगा जन्माला आला पुढचं काय असेल ते मला माहिती नाही पण मी बाप आहे मी आई आहे मुलाला योग्य वेळेत योग्य संस्कार देणं हे माझं कर्तव्य डोंगरे महाराज भागवतामध्ये असं लिहितात जे मायबाप लहानपणी मुलांवर चांगले संस्कार बळजबरीने टाकत नसतील तर ते मायबाप मुलांचे शत्रू समजले पाहिजे त्या मायबापांना त्यांनी शत्रूची उपमा दिलेली मुलं पुढे शत्रू होतील आभाग सोडून द्या पण आज तो मुलगा लहान आहे संस्कारक्षम वय त्याचा आहे तो कॅचअप करू शकतो घडवलं पाहिजे मदाल असा नावाची आई पाळण्यात टाकलेल्या बाळाला घडवते धर्माचे धडे देणारा बाप आहे भारताच्या इतिहासातला घडवा पोरांवर संस्कार टाका घरातलं वातावरण पवित्र ठेवा आईने मुलांच्या समोर स्तोत्र म्हटली पाहिजेत भजनं गायली पाहिजेत तशी भगवान असं म्हणते हरिपाठ काकडा नामस्मरण करा त्या पोरांच्या समोर लहानपणापासून त्यांना संस्कार द्या संस्कार देऊन सुद्धा जर मुलं बिघडली तर मग शेवटी प्रारब्धाला दोष द्या विठ्ठला बाप म्हणून जे कर्तव्य असतं आई म्हणून जे कर्तव्य असतं ते पार पाडलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज घडवले गेले राजा राम घडवले गेले कृष्ण घडवले गेले जे जे महापुरुष झाले त्यांना संस्कारांनी घडवलं गेलं प्लेटो नावाचा एक पाश्चिमात्य विचारवंत आहे प्लेटो वाज अ ग्रेट फिलॉसॉफर ही इज अ ग्रीक फिलॉसॉफर तो ग्रीक विचारवंत आहे त्याने चिंतन मांडलेलं आहे की पोरांना घडवा आणि बळजबरीने घडवा हॅमरिंग टचिंग करा त्या पोरांवर त्यांचं मृदू अंतःकरण असतं संस्कारक्षम अंतःकरण असतं विकार अजून त्यांच्या अंतःकरणामध्ये उद्दीपित झालेले नसतात त्यांना घडवा शिक्षण द्या आई वडिलांची जाणीव करून द्या त्यांना मायबाबांच्या कष्टाची जाणीव मुलांना विशिष्ट वयातच झाली पाहिजे ऐसा पुत्र देई संता का सांगू आणि एक सांगतो तुम्हाला आपल्या विकारातून पोरं जन्माला घालू नका विचारातून प्रजेचं प्रजोत्पादन करा शुद्ध शुद्ध असा निसर्गाचा नियम आहे जॉन ग्रेगर मेंडल नावाचे सायंटिस्ट झाले त्यांनी हा सिद्धांत मांडले पण जर कदाचित आपल्या नशिबात संतती नसेल तर नियोग पांडव हे पांडुराजाचे नव्हते पांडवांचा कुळाचा विस्तार करा देवतांच्या कृपेने पांडव जन्माला आलेले होते वगैरे 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 अनेक विषय आपल्याकडे आहेत जो आपल्याकडे आलेला आहे त्याला घडवा ऐसा पुत्र देवा धर्माचा पवित्र ग्रंथ गीता
गीता त्या मुलाने वाचली पाहिजे, त्याने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. सुपुत्र कोणाला म्हणतात? जनाबाई म्हणतात, जो दररोज गीता वाचतो, जो ज्ञानेश्वरी वाचतो, तो सत्पुत्र असतो अभंगाच्या दुसऱ्या चरण. गीता नित्याने गीता आणि ज्ञानेश्वरी वाचत असतील त्यांना सत्पुत्र आणि सुपुत्र म्हणत जा. हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ गीता, गीता से हमारा क्या नाता है, गीता हमारी माता. सर्वांनी म्हणा, गीता से हमारा क्या नाता है, गीता हमारी माता है. ज्याच्या पत्नीचं नाव गीता त्यानेच फक्त म्हणू नका. गीता इज अवर मदर, गीता इज अ फिलॉसॉफिकल सायन्स. कशी जन्माला आली माहिती आहे? जमिनीच्या तुकड्याच्या वादातून गीता जन्माला आलेली आहे. दोन चुलत भावांचं भांडण होतं जमिनीच्या तुकड्या करत. 45 मिनिटात गीता सांगितली गेली आहे कुरुक्षेत्रावर 5000 वर्षापूर्वी. धर्म आहे त्याच्यामध्ये, धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे कौरव आणि पांडवांचं. गीतेचा प्रचार आणि प्रसार केला. हिंदू धर्मातल्या माणसाच्या घरामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, रामायण हे ग्रंथ पाहिजे. आपल्या घरावर काय पाहिजे, घरात काय पाहिजे, ओटावर काय पाहिजे, अंगणात काय पाहिजे. घरावर पाहिजे डिश कनेक्शन, छत्री नाही, भगवी पताका. घरात पाहिजे टीव्ही, फ्रीज, कूलर. घराची शोभा वाढेल या वस्तूंनी. पण गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत घरात असेल, टीव्ही, फ्रीज, कूलर मुळे घराला घरपण येत. पण गाथा, गीते, ज्ञानेश्वरी मुळे घराला शहाणपण येत. ही ग्रंथ नुसती घरात ठेवून चालणार नाही. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरातल्या सर्व लोकांनी ती वाचली पाहिजे. आपण संध्याकाळी एकत्र आल्यावर काय करतो? ही रिश्ता क्या कहलाता है, तुझ्या जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, नवरा माझ्या मुठी, अशा मालिका पाहतो. म्हणून कुटुंब, ही रिश्ता क्या कहलाता है, ही रिश्ता बघा केली जात. काय संस्कृती! हिंदू धर्मीय ओट्यावर, आपल्या ओट्यावर तुळशीचं वृंदावन पाहिजे. स्त्रियांनी जर उठल्याबरोबर तांब्यावर पाणी तुळशीला घातलं तर सौभाग्य वाढतं, नवऱ्याचं आयुष्य वाढतं आणि मनामध्ये परपुरुषाबद्दल विचार येत नाही. तुळशीची सेवा केली तर पातिव्रत्य टिकतं स्त्रीचं आणि आयुष्य वाढतं पतिदेवांचं. म्हणून उठल्याबरोबर स्त्रियांनी तांब्यावर पाणी तुळशीला घातलं पाहिजे. उठल्याबरोबर म्हणजे उठल्याबरोबर नाही, आणि आपल्या अंगणामध्ये काय पाहिजे, बद बद बकऱ्यां बद बद कोंबड्या पाहिजे. बकऱ्या ठीक आहे, इथे आहेत म्हणून तसं नाही म्हणत. तुम्ही काही पुन्हा
धान्य लागत काही हरकत पण कोंबडी नको आहे. कोंबडीच्या विष्ठेवर पाय पडला तर तुमच्या अकाउंट वरच बॅलन्स उडून जात. कोंबडीच्या विष्ठेवर पाय पडला तर पुण्य कमी होत माणसाच. गीता वाचा. पोरांना गीता वाचायला लोक म्हणतात महाराज गीता वाचायला देऊ नये पोरांना. का? गीता वाचणारा संन्यासी होतो. ज्याने गीता सांगितली त्याला किती बायका होत्या? किती होत्या? ज्याने ऐकली त्याला चार पाच पत्न्या होत्या. पण गीता ऐकल्यावर सुद्धा अर्जुन संन्यासी झाला नाही. उलट संन्यासी होऊन याची बहीण करून दिली त्याने. एक रुपयाचा सुद्धा माणूस भ्रष्टाचार करणार नाही ज्याला गीता कळाली. कळली का कुणाला गीता? कळली का कुणाला गीता? तुकडोजी महाराज ग्राम गीतेमध्ये म्हणतात. गीता ग्रंथ वाचा. लाल बहादूर शास्त्री गीता वाचत होते. पाहिजे आपल्या घरात. जर गीता संस्कृत मध्ये कळत नसेल तर ज्ञानोबा रायांनी त्या गीतेचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलेलं. 9032 ओव्यांचा प्रबंध. गीतेवर केलेली PhD, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. मराठीमध्ये प्रबंध म्हणतात. सोन्याची लगड आहे. एक दगड सोन्याची लगड. आणि एखादी माता सोन्याचा दगड दोऱ्यामध्ये उभून जर गळ्यात घालून म्हणायला लागली तर बरं नाही वाटणार. पण त्या सोन्याच्या दगडापासून त्या चिप पासून त्या लगडीपासून पायातले नाकातले कानातले वेगवेगळे अलंकार केले आणि ते अंगावर घातले ते किती सुशोभित दिसेल. तसं ज्ञानेश्वरी म्हणजे गीतालंकार नाम ज्ञानेश्वर. त्याने ज्ञानेश्वरी वाचा. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत काही काही बादर सकाळ धरून ठेवतात. मिळेल काही सांगता येत नाही. काय ज्ञानेश्वरी वाचा. मराठीमध्ये प्रत्येक हिंदू माणसाच्या घरात पाहिजे. काय ज्ञानेश्वरी मध्ये महाराज सगळे विषय ज्ञानेश्वरी. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये. शेतकऱ्याने बी पेरल्यावर ते झाकून टाकलं पाहिजे ज्ञानेश्वरीत आहे. कुलवान स्त्रीने रस्त्याने चालताना अंग भरून कपडे वापरले पाहिजेत हे ज्ञानेश्वरीत आहे. मुला मुलींचे लग्न जमवताना कुळ शोधून लग्न केली पाहिजेत. कुलवान बापाने आपली मुलगी कुलवानाच्याच घरी दिली पाहिजे हे ज्ञानेश्वरी. घरी आल्यानंतर प्रत्येक मुलाने वृद्ध माता पित्यांची विचारपूस केली पाहिजे हे ज्ञानेश्वरी. असा मुलगा द्या त्याच्या घरी जर संत महात्मे आले तर त्याने संतांच्या चरणावर मस्तक टेकवलं पाहिजे. लक्षात घ्या जीवन जगताना मुलगाच पाहिजे असा आग्रह धरू नका. तुमच्या नशिबा जर मुलगी असेल देवाने जर तुम्हाला मुलगी दिली तर तिला स्वीकारा. पण ती मुलगी सुद्धा कोणासारखी असली पाहिजे या अंगाच्या चौथ्या
ते सारखी पाहिजे. ज्या बापाला मुलगी नसते ना, ऐकताय तुम्ही, मला एकाने विचारलं तुम्हाला मुलं किती आहेत, म्हटलं तीन. मुलगी नसलेला बाप करंडा सांगितलंय शास्त्रामध्ये, कमीत कमी एक तरी संतती समान असणं, संतती समान असणं हा शास्त्रामध्ये दोष आहे. समान म्हणजे केवळ मुली मुली आणि केवळ मुलं मुलं, हा दोष सांगितलाय शास्त्रामध्ये. एक तरी मुलगी पाहिजे, एक तरी पण छोटी प्रारब्ध. मुलीचा कंटाळा केला तुम्ही 20 वर्षापूर्वी, बाजारातून गाजर आणतो, मुळे आणतो, कचाकच कापतो, तशा मुली कापल्या. आज मुलींचा शॉर्टेज आहे. गर्भातली मुलगी घाबरती गर्भातच, आईला प्रार्थना करते, नको मारू आई मला, आई नको मारू आई मला, जन्म हा घेऊ दे, नको मारू आई मला, जन्म हा घेऊ दे. आई कशा करता मला गर्भात मारतेस, माझा कंटाळा का करते आई? माझ्या दादाच्या हातावर राखी बांधण्या करता मला जन्म घेऊ दे. आई मला मारण्याचा विचार तुझ्या मनात का बरं येतोय? तू तुझ्या आईच्या पोटात जेव्हा होती तेव्हा तुझ्या आईने जर तुला मारण्याचा विचार केला असता तर. मुलगी मारणारी आई आई शब्दाला लायक आहे का थोडा विचार करा. जी बाल घातकीने असते तिचा चेहरा पाहायचा नसतो, म्हणून कृष्ण परमात्म्याने पुतणेकडे पाहिलं नव्हतं. तिने 3 वर्षाच्या आतली पोर मारली होती मुलगी, बेचारीस कुळ पवित्र करते, लक्षात घ्या. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते. कर्दम ऋषाने देव होती माता, पहिल्यांदा 9 मुली झाल्या होत्या कर्दमांना. देव होती मातेला 9 कन्या झाल्या, मला 9 विध प्रकारची भक्ती. तुम्ही आपण सगळे जण त्या 9 मुलींपासून जन्माला आलेलो आहोत, म्हणून एक तरी मुलगी पाहिजे. शास्त्राने आणि संतांनी पहिलं आरक्षण दिले स्त्रियांना, कुणी कन्या. स्त्रियांना पहिलं आरक्षण तुकोबरायांनी दिले, पहिली फॅसिलिटी तुकोबर स्त्रीला. स्त्रीचा सन्मान केला जातो, यत्र नारी पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. नारी का अपमान मत करो, नारी का सन्मान करो. कशा करता माहिती काय परिस्थिती वर्तमान काळात. मुलगी एक मुलगी पाहिजे. मुलीला जिव्हाळा असतो, प्रेम असतो. मायबाप आज मी तुम्हाला दाखवून देतो, मुलांनी काढून दिलेले मायबाप मुलींच्या आश्रयाने राहतात. मुलांनी काढून दिलेले मायबाप मुलींच्या आश्रयाने राहतात. वर्तमान परिस्थितीचा आढावा घ्या तुम्ही जरासा. म्हणून मुलगी दिली तर तिला संगोपन करा, तिला वाढवा, संस्कार करा, खूप शिकवा पोरींना, पण नजरेसमोर ठेवा. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे येत आता, अभ्यासामध्ये असं एकही सेक्शन नाहीये, क्षेत्र नाही कि तिथे स्त्रियांना प्राधान्य नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये परमात्मा सुद्धा गावोगाव कथा कीर्तनाला त्यांची संख्या जास्त असते. एक मुलगी ज्या कुळामध्ये नांदायला जाते ती 21 कुळ पतीची, आणि ज्या बापाच्या पोटी जन्माला येते ती बापाची 21 कुळ ही शुद्ध आणि पवित्र करत असते. जर सात्विक निघाली तर, नाहीतर जाती बेताळीस बुडती नाकान. काय म्हणतो तू कोबराय? 42 कुळ पवित्रही करते आणि 42 कुळ पवित्रही करू शकते, इतकी पावर आहे तिच्यामध्ये. म्हणून तिला घडवलं पाहिजे, जन्माला घातलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे. लग्नानंतर एका घराची 2 घरं करण्यास सुद्धा त्यांचाच नंबर आहे. त्यांचाच नंबर पुढे. जाऊ द्या पुढे. कन्या भावी भागीरथी वगैरे वगैरे. देवा जनाबाई सांगते, नामदेव महाराजांना असा मुलगा द्या की त्याने मायबापांची सेवा केली पाहिजे, त्याला देव आवडला पाहिजे, त्याच्या चारित्र्याचा त्याच्या कीर्तीचा झेंडा जगात लागला पाहिजे, कुळ उद्धरून गेलं पाहिजे. जनाबाई
पांडुरंगाला प्रार्थना करतात शेवटच्या कडव्यामध्ये. सत्पुत्र सद्गुणी सद्विचारी शुचिरभूत समाजाला माता ती त्यांना कुळातल्या पूर्वजांना त्याच्या वर्तनाचा त्याच्या जीवन जगण्याचा हेवा वाटेल आनंद वाटेल. रामचरित मानस ग्रंथामध्ये गोस्वामी तुलसीदास लिहितात जासु सुत राम भगत होई पुत्रवती जुगती सब सोई जासु सुत राम. त्या बालकाने आई वडिलांचे उपकार मानावेत ऋण मानावेत त्यांची सेवा करावी पूर्वजांना बरं वाटेल असं वर्तन त्याचं असावं. भगवान परमात्म्याने त्याला उत्तम आरोग्य द्यावं उदंड आयुष्य द्यावं सत्कर्म रती त्याचं जीवन असावं. सर्व मिळून आपण त्याच्या भावी आयुष्याकरता संत नामदेव महाराज जसं वैष्णवांच्या कुळातल्या भगवत भक्तांकरता देवाला प्रार्थना करतात तशी आपण सुद्धा सर्व मिळून मनोभावी त्या बाळाकरता लेकराकरता पांडुरंगाला प्रार्थना करू की देवा अकल्प आयुष्य भावे तया कुळा हरीची अशी प्रार्थना करू. बर का आता ते लहान बालक आहे सगळी भूमिका माझ्या लक्षात आली सांगितलं आव्हाडणे वगैरे यांनी आनंदाची गोष्ट आहे. त्या बालकाची आज शांती झाली वेदोक्त मंत्रोच्चाराद्वारे त्याच्यावर संस्कार करण्यात आले. ब्राह्मणांच्या मुखातून निघणारे पवित्र वेदवेत्ते ब्राह्मणांच्या मुखातून ज्याला आपल्या वैदिक धर्मामध्ये वैदिक मंत्रांच्या द्वारा त्याची शांती केली गेली त्याच्या निमित्ताने संपूर्ण गावाला परिसरातल्या काही भाविकांना अन्नदान करण्यात आलं. सर्वांनी त्या बाळाला शुभ आशीर्वाद द्यावेत. सर्वांनी त्याच्याकरता भगवंताला मनोकामना व्यक्त कराव्यात की देवा आम्ही या मुलाच्या बारशाकरता इथे त्याच्या वाढदिवसाकरता एकत्र आलो त्याचं रक्षण करा त्याचा सांभाळ करा त्याला सद्गुणी बनवा. त्यांना धन्यवाद देतो. आपले टेलर आबा त्यांचा फोन अचानक परतीच्या प्रवासाला मलाही होतो लहवीत करून मी रात्री नाशिक देवळालीला होतो गावाकडे यायचं ठीक आहे काही हरकत नाही. सर्व महाराज मंडळी इथे आले बाबा आहेत प्रत्यक्ष गुरुवारी भानुदास बाबा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अशोक महाराज आपले आडगावकर सर्व भजनी मंडळ मृदंग वादक लोणीकर भजनी मंडळ अजून काही परिसरातली मंडळी असतील
सर्वांना धन्यवाद देतो. आणि एकच सांगतो दादा हो, पुन्हा पुन्हा एकच वाक्य सांगतो बरं का, आपली संतती विकारातून जन्माला घालू नका. शुद्ध बीजापोटियाचा अर्थ असा आहे, ऐका तुम्ही, लग्नानंतर भागवत असं शिकवतो की मुलं होण्याची लगेच घाई नको आहे, पहिल्यांदा दोघांची मन जुळवा, सायकोलॉजी जुळवा. पहिल्यांदा आपली पत्नी ज्या घराण्यातून आलेली आहे त्या घराण्याचे संस्कार आणि आपले संस्कार याच्यामध्ये काही फरक आहे का? DNA गुणसूत्र, दोन शरीरांचं मिलन म्हणजे लग्न नाही, दोन मनांचं मिलन म्हणजे लग्न आहे. अजून सोपं सोपं सांगू, तुमच्या झोपण्याच्या खोलीमध्ये भिंतीवर काय चित्र आहेत त्या चित्रांचा सुद्धा परिणाम तुमच्या गर्भावर होतो. तुम्ही लग्नात संतती निर्माण होण्याकरता एकत्र येण्यापूर्वी तुमची मानसिकता काय गप्पा मारतात त्या विषयाचा परिणाम तुमच्या गर्भावर होतो, एक लक्षात ठेवा. म्हणून शुद्ध बीजापोटी म्हटलेलं आहे. लक्षात आलं? साध्या पद्धतीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाळाच्या वाढदिवसानिमित्ताने भरपूर आयुष्य त्याला मिळावं अशी आपण प्रार्थना करू आणि ईश्वराने त्याचं रक्षण करावं सद्भावना. त्या माता पित्यांना धन्यवाद देतो, त्यांनी लेकराला जीव लावावा, वाढवावं, काळजी घ्यावी. आणि त्या माईला, त्या आईला, त्या पित्याला माझी विनंती आहे की लहानपणापासून धार्मिक संस्कार द्या त्या बाळाला. संस्कार वाया जात नाही, जर घडवलेला असेल तर. गोष्ट माहिती आहे तुम्हाला, मुलगा चोऱ्या करून आणायचा, मुलीने आईने चोऱ्या पचवल्या, एक दिवस चोरांनी पकडलं. अलक्षात दृष्टांत सांगितला जातो. त्या बाळाला सांगितलं, त्याने काय केलं होतं माहितीये, मला माझ्या आईला भेटू द्या. काय केलं होतं? आईचा कानच कापून टाकला. त्याने का कापला? मी लहानपणी चोऱ्या करत गेलो, तू पोटात घालत गेली, तू माझे गुन्हे ऐकत गेली, तरी तू मला शिकवलं नाही, त्याचा परिणाम आहे. हे वाक्य बोललो का नाही? जे आई वडील मुलांना योग्य वेळेत संस्कार देत नसतील ते मायबापांना डोंगरे महाराजांनी शत्रूची उपमा दिलेली. चला, वेळ संपली. बोलता बोलता काही चुकलं असेल माझ्या बुद्धीचा दोष, योग्य असेल ते माझ्या गुरुदेवांच्या मुखातलं आहे. नवरात्रामध्ये आपल्या गावात एक कीर्तन झालंय, 7-8-10 वर्षापूर्वी झालेलं आहे. त्याच्यानंतर हा योग आला पुन्हा बरं का, असं अजून नाही म्हणणार मी. आमच्या दगानाने सगळी खूप छान वातावरण आहे. आलेत तुम्ही, बसले, कोणी झोपलं नाही, कोणी पाय लांब केलं नाही, कोणी जांभळ्या दिल्या नाही. उठल्यानंतर एकच करा, कपडे झटकून मोकळे व्हा. महाराज तुमची बडबड, तुम्हाला लखलाख आम्ही चाललो घरी. ज्ञानेश्वर दिल का प्यारा रे मनमोहन, माता जशोदा पर राहिला, माता जशोदा पर राहिला, हात मेले कर दो मन मोहन दिल का
रामकृष्ण हरी. आजच्या वाढदिवसानिमित्त हरिभक्त पारायण ज्यांनी समाधान केलं नावाला ते जागले आणि त्यांनी अभंग घेतला संत जनाईंचा, ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडी पंढरीनाथा, या अभंगाला धरून प्रसंग अवधान ज्याला म्हणतात त्याचे कीर्तनकार. कि त्यांनी अगोदरच सांगितलं माझा सेंटर पॉइंट आहे फक्त पुत्र, आणि पुत्राला धरूनच संपूर्ण कीर्तन आपले 2-2.5 तास कुठे निघून गेले. मी घड्याळ पाहिलं 8:30 वाजता कीर्तन चालू झालं, जवळपास 11 वाजायचा टाइम झाला, वाजले अकरा 2.5 तास कोणाला जांभळी सुद्धा आली नसेल असं मला वाटतं, कारण मी पुढे होतो, मी मागे पाहिलं नाही. असो, आपण मुरमुरा फेक्या आपले विकास महाराज म्हणतात मोरदडकर, मुरमुरा फेक्यांच्या मागे आपण पडतोय. कीर्तन ऐकाव याला म्हणतात कीर्तन. शेरभर मुरमुरा खाण्यापेक्षा एक छटाका असेना तो पेढा खाल्ला पाहिजे, याला म्हणतात गावराणी घी. बेसनला माग भरपूर आहेत, बेसनाला माग माफ करा, पण गावराणी घी ती गावराणी घी असते. हा, पण डाळलाचा कमी नाही आणि गावराण पाहायला मिळत नाही. असो, बोलता बोलता आपल्याला टाइम झालाय आणि यांनी अजून वेगळंच काहीतरी धरवलं असं तुम्हीच म्हणाल मला. आपल्याला भजनी मंडळ जी लाभले सर्व आळगावची भजनी मंडळ सर्व एका फोनवर सर्व धावत पडत आलेत म्हणून मी त्यांचा ऋणविदेश मानतो. बाबांचा जाधव परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या वतीने बाबांचा जाहीरभार मानतो आणि या कार्यक्रमाला आमंत्रण दिल्यावर आमचे मठाधिपती हरिभक्त पारायण मावजी महाराजांचे गादीचे वारस भानुदासजी बाबा हे उपस्थित राहिले, त्यांचा जाधव परिवाराच्या माध्यमातून जाहीर आभार मानतो. आणि आडगावची भजनी मंडळ, आमचे लोणीची भजनी मंडळ, चोरडची भजनी मंडळ, आमच्या अशोकजी महाराज आडगावकर, तसेच आमचे कर्वे दादा गिरडकर, बिजलीकर दगाजी महाराज, वा वा वा, आमचे प्रल्हाद सर, हे सर्व जुनी भजनी मंडळ सर्व फोनवर आम्हाला प्राप्त झालेत याचा मला फार गर्व आहे की फोनवर आलेत म्हणून मी त्यांचा जाहीर आभार मानतो. आणि आमचे परमस्नेही सुरेश नाना चोरवडकर यांनी बाबांचा आभार मानावा अशी मी त्यांना विनंती करतो, कारण आज मुलाचा जो बाप आहे यजमान आजच्या कार्यक्रमाचे, त्यांचे खूप आवडते आमचे सुरेश नानाजी, त्यांनी 2 शब्द बोलावेत अशी मी त्यांना विनंती करतो. रामकृष्ण हरी मंडळी, आजचा कार्यक्रम खरोखर असा मौल्यवान वक्तृत्वाचा कार्यक्रम, नाहीतर मग कीर्तन म्हटल्यावर कीर्तनच येईल. बाबांनी छान असं चिंतन मांडलं, काय बोलावं त्यांच्या पुढे, तरी सुद्धा रास्ता चलना साप छाये उसमे फेर हो, रास्ता चलना साप छाये उसमे फेर हो, और काम करना वो भी साप छाये उसमे देर हो. सलाह लेना पिता या भाई की, सलाह लेना है पिता या भाई की, चाहे उससे बैर हो, और भोजन करना तो माता से चाहे उसमें जहर हो, जहर हो. पत्नी करना पतिवरता चाहे वो बेनूर हो, पत्नी करना पतिवरता चाहे वो बेनूर हो, और न्याय करना तो इंसाफ से चाहे राजा या तो फकीर हो, चाहे राजा. एची संत तेची संत ज्यांचा येत विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणाने. आज माझ्या उमरे गावाची भरारी, माझ्या उमरे गावाची भरारी त्या ईश्वर बापूंच्या घरी भाग्यश्रीच्या उदरी, आणि आज जनार्दन शिव अवतारी,
जनार्दन शिव अवतारी आणि तीज आजची नऊ फेब्रुवारी तीज आजची नऊ फेब्रुवारी बसलो आपण छान चिंतन बाबाजींनी मांडलं. आदरणीय आमचे गुरुवर्य भारतजी बाबा, आदरणीय आमचे अशोक बाबा, पांडुबा बाबा, बी के पाटील सर, आमचे जिभू सर्विस मंडळी जुनी आमची जुनं जुनं म्हटल्यावर जुन्याचा फारसा कंटाळा येतो. आणि प्रालब्ध सांगितलं बाबांनी प्रालब्ध, याविषयी मला फक्त 2 मिनिटं तुमचे घ्यायचे नातीवड येत नाही, तसा वेळ भरपूर झालाय. फक्त प्रालब्ध आणि कर्म या एका शब्दासाठी पांडवांना 11 वर्ष वनवास आणि 12 वर्षाचा अज्ञातवास दिला दूध क्रीडेमध्ये हरल्यानंतर. छोटीशी गोष्ट आहे, 6 वर्ष झाल्यानंतर पाचवी पांडव सहावी द्रौपदी यांना भगवंताची आठवण आली. 6-6 वर्ष झाले आपण नुसते देवाला भेटायला गेलो नाही, नकळत ते भगवंताला भेटण्यासाठी द्वारकेला निघाले. चैत्र महिन्याचा उन्हाळा, उन्हाळ्यामध्ये आद्या जंगलामध्ये गेले, त्या जंगलात इकडे तिकडे पाहतात कुठंच वृक्ष नाही, बघ एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाखाली बसले, थोड्या वेळ थांबले, सहज पहुडले. कर्म आणि प्रालब्ध या गोष्टीवर बोलतोय, कर्म आणि प्रालब्ध या गोष्टीवरच बोलतोय. थोडेसे पहुडल्यामुळे सर्वांना थोडी थोडी निद्रा आली, परंतु धर्मराज यांना झोप लागत नव्हती. कारण आपण एखाद्या बारशाला जातो तर काहीतरी त्याला 11-21 रुपये त्याच्या हातात घालतो, लग्नाला जातो तर काहीतरी आंदण देतो, आणि कुठल्याही कार्यक्रमात जा. आणि आज आपण भगवंताला भेटायला जातो, आपल्याकडे काहीही चिंता धर्मराज युधिष्ठिर यांना सतत होती, म्हणून त्याचा डोळा लागत नव्हता. त्यांनी वरती झाडावरती पाहिलं, त्या आंब्याचं झाडाची ज्याला आपण कैऱ्या काढल्या गेल्या होत्या, त्याचं एकही फळ नव्हतं. फार दूर शेंड्यावरती एक कैरी दिसली त्यांना, छोटस आंब्याचं फळ. त्यांनी जर अर्जुनाला उठवलं, अर्जुना अर्जुना उठ, म्हणे आपण कुठं चाललं, म्हणे देवाला भेटायला, म्हणजे आपल्याकडे काय, म्हणे काहीच नाही, म्हणे असं असं तसं देवाला भेटायला जातो का आपण, म्हणे मग काय करू दादा, अरे तुझ्या हातामध्ये गांडीव आहे, गांडीवाचा निशाणा लाव, बघ आग्र्यावरती एक छोटस फळ आहे आंब्याचं, ते पाळ. आणि आपल्या भारताचे 3 धनुष्यमान आहेत, आपल्या भारताचे 3 धनुष्याचे मान आहेत, प्रभू श्रीरामाच्या हातात असणार सारंग, परशुरामातल्या हातातलं किनार, अर्जुनाच्या हातातलं गांडीव, ही 3 धनुष्य आपल्या भारताचे महान आहेत. आणि तो निशाणा गांडीवाद्वारे अर्जुनाने लावला, एका बाणामध्ये ती फळ तर खाली पाडलं, धर्मराजाने पटकन ते फपुट्यात माथले होतं असं उपर्याने उचललं, सर्वांना उठवलं, म्हणून चला आता आपण देवाला भेटायला जाऊ. पटपटपट निघाले, संध्याकाळ ओढण्याच्या अगोदर द्वारकापुरीत पोहोचले. भगवंतांनी बघितलं पांडव येत आहेत, या 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 बसा, सर्वांना कुशल मंगल विचारलं. त्यावेळेस कर्म आणि प्रालब्ध या गोष्टीवरच बोलतोय, कर्म आणि प्रालब्ध. म्हणजे दादा कस काय, म्हणे बरं आहे, बरेच दिवस झाले, म्हणे काय नाही, मी असं असं तुम्हाला तर माहिती सर्व ज्ञात आहे. मग एखादी वस्तू जर माणसाकडली असली तर ती वस्तू त्याला चैन लागू देत नाही, धर्मराजाला ते छोटस फळ काही चैन लागू देत नव्हतं. जवळ गेले, भगवंता आमच्याकडे तर काहीच नाही, म्हणे एवढं छोटस फळ आहे हे तुम्ही स्वीकार करा. आपले असणारे आतेभाऊ यांच्यावर संपूर्ण जीवनामध्ये भगवंत कधी रागावले नव्हते, एवढे त्या दिवशी संतापाने धर्मराजाकडे बघायला लागले. म्हणे तातश्री तुम्ही हे फळ कुठून आणलं, म्हणे आम्ही येत होतो, तुमची आठवण आली, एका झाडाखाली थांबलो, त्या झाडाला कुठलंच फळ नव्हतं, एकच फळ होतं, आणि ते अर्जुनाला उठून आम्ही खाली पाडण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळेस अर्जुनानं आणलं. म्हणे मग ते झाड तुम्ही लावलं होतं का, म्हणे नाही, ते झाड कधी मध्ये दोन एक पाचल्या पान टाकव होतं का, ते झाड ज्याला वावर मत ते वावराला विचार होत का, म्हणजे मग तुम्ही चोरी आणायची आणि चोरेल वस्तू मी लेत नाही, आणि तुम्ही पाप करायचे नाही, तुम्ही भरणं पडी आई, तुम्ही चोरायचे आणि चोरी आलेल्या वस्तू मी लेत नाही, आणि येणं कर्म बनी गे आई, तुम्हाला भोगणं पडी. म्हणे काय येणं फरकायचे, काय भोगणं पडी, म्हणे 12 वर्षापर्यंत जंगल माझ्या गावड्या चढतील, त्या गावडीतनं शेण उचलानं, ती एक बाजलीवर पाणी मा धुवानं, त्या शेण म्हणजे आणणं कन्निंग, त्या सुकाराना त्या भरलाना त्यांना भाकरी केली जण खावाणं, दुसरं नाही का, दुसरं मी ये, म्हणजे काय हाय फळ जोटून तोडायचे, तर ते जा आणि तिथे चिटकाय, एक तर आई करा, एक तर ती करा, बाकी तुम्हाला दोघं तुम्ही काय करा, मी सुटका नाही. म्हणजे भगवंता करतो प्रयत्न. पाचवी पांडव सावी द्रौपदी त्या झाडाजवळ आले, सर्वांच्या अगोदर धर्मराज त्या झाडाच्या बुंध्याजवळ थांबले, हातामध्ये फळ घेता, परमपिता परमेश्वर माझ्या जीवनात जर एकही वाक्य खोटं बोललं असेल, सत्यवादी असेल, तर हे फळ त्या झाडाच्या देठीला लागायला पाहिजे. तद्वत
दोन तीन मिनिटांमध्ये ते त्याच सेकंदाला ते फळ पाच सात फुटापर्यंत वरती गेलं आणि त्याला हवेमध्ये तरंगलं, परंतु त्या देठपर्यंत नाही पोहोचलं. नंतर अर्जुन समोर आले, अर्जुनाने सूर्या सुद्धा प्रतिज्ञा केली, परमपिता परमेश्वरा माझ्याजवळ जरी गाडी वाचला परमेश्वरा, जर मी खरोखर पाच पती धारण केले पण पातीवर त्या ग्राम टिकवलं असेल तर हे फळ आताच्या आता देठाला लागायला पाहिजे. खरोखर त्यावेळेस ते फळ देठाला लागलं, पण तो थोड्या क्षणासाठी, आणि नंतर हवेचा तो भवरा आला आणि त्या हवेच्या भवऱ्यामध्ये ते फळ परत खाली पडलं, परत खाली पडलं. नंतर परत त्या धर्मराजांनी ते फळ उठवलं, पाची पांडव परत द्वारकेला गेले, फळ दिलं भगवंताला, घेऊन घेतलं भगवंतानी, काही विचारलं नाही, कथा आहे ना कायानं काही संबंध नाही. पण द्रौपदी ही नारी होती, नारी ही शंका शंका होती तिला की मी प्रतिज्ञा केल्यावर फळ का पडलं, मी प्रतिज्ञा केल्यावर फळ का पडलं. म्हणून भगवंत गोपालकृष्णांना साईडला बोलवलं, म्हणे दादा हे फळ मी प्रतिज्ञा केल्यावरच का पडलं, तुम्हाला सांग. म्हणजे द्रौपदी सोड, झाली गेली गोष्ट, पार पडली, सोड, आता जाऊ दे. नाही नाही, तुम्हाला सांगावंच लागेल. त्यावेळेस भगवान गोपालकृष्णांनी तिला तो दृष्टांत सांगितला, चार वर्ष झाले होते तुम्ही वनवासात फिरत असताना तुझ्या तडपायाला काटा उडला बाबरीचा, तो काटा माझ तडपायाच्या आतून बाहेर निघाला होता, तुला असह्य असा वेदना होत होता. त्यावेळेस धर्मराज जवळ आले, पांचाली तुला काय झालं, म्हणे स्वामी मला काटा मोडला. जवळ आले धर्मराज, खाली बसले, पायातला काटा काढण्याचा प्रयत्न केला धर्मराजाकडून, तो काटा निघाला नाही. थोड्या वेळानंतर मग अर्जुनाने प्रयत्न केला, अर्जुनाकडून तो काटा निघाला नाही. भीमाने प्रयत्न केला, नकुलाने प्रयत्न केला, सहदेवाने प्रयत्न केला, परंतु पाची भावाकडून काटा निघाला नाही. त्यावेळेस तिच्या मनामध्ये फक्त कल्पना झाली, परमपिता परमेश्वरा मी एक नाही पण पाच पाच पती धारण केले, ते राजाच्या मुले केले, कदाचित भिकारी नवरा केला असता असा प्रसंग माझ्यावर आला नसता. हे ते प्रालब्ध बनलं आणि त्याच्यामुळेच तो प्रालब्धानं भवऱ्याचं रूप घेतलं आणि त्या भवऱ्यानं ती कैरी खाली पाडली. म्हणजे द्रौपदी माता बस अति वेळ झाला. भाविक गाव आपलं, भाविक गुणीजन आपले, आणि भाविक मंडळी आपली. जय हरी. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून हे आलेले सर्व भाविक यांनी चे आपण घेतल्याशिवाय जाऊ नये. तसेच आमचे मालखेडा, दुर्गिंद्री, चौत्री, धोत्री, लोणी, परगांडे, अंतुर्ली, कासोदा, आडगाव या मंडळी सर्व उपस्थित झालेत. चा वाटा सर्वांना, चा वाटा सर्वांचा, सर्वांचा आभार. पुढे जय जय.